प्रेज द लॉर्ड. येशूचे क्रूसावरील चौथे वाक्य, मत्तै याचा 27वा अध्याय आणि 46वं वचन. आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. या वचनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आधीच्या 3 वचनांपेक्षा जे आपण आताच ऐकलं हे वचन थोडंसं वेगळं आहे, थोडंसं वेगळं दिसत आहे. कारण या वचनामध्ये आपल्याला येशूच्या वेदना, त्याच्या भावना, त्याचा आकांत आणि त्याचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे असं लिहिलेलं आहे की येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला. याच्या आधी त्यांनी असं केलं नाही. तो इतक्या मोठ्याने या क्रूसावरून बोललेला नाही, परंतु आता या वेळेला तो तसं करत आहे. आणि तो आपल्या पित्याला प्रश्न करत आहे की तू माझा त्याग का केला. त्याग म्हणजे एखाद्याशी आपलं नातं तोडणं, त्याला नकार देणं, त्याची साथ सोडणं. आणि देवपित्याने यावेळेला तसंच केलेलं आहे. त्यांनी त्याच्या पुत्राला सोडून दिलेला आहे, त्याचा त्याग केलेला आहे. आणि या गोष्टीचा येशू ख्रिस्ताला भयंकर त्रास झालेला आहे. यावेळेपर्यंत येशूला त्याच्या बऱ्याच लोकांनी सोडून दिले होते, जे त्याचे जगी सोबती होते, जे समाजाचे लोक होते, जे काही दिवसापूर्वी त्याला होजांना होजांना म्हणून त्याची स्तुती करत होते, त्या लोकांनी त्याला धरून दिलं, त्याला क्रूसावर खिळा असं ओरडू लागले होते. त्याचे प्रिय शिष्य जे त्याच्याबरोबर दिवस रात्र होते, त्याच्यामध्ये एकानी धरून दिलं, दुसऱ्यानी 3 वेळा नकार केला. आणि काही जे गोलगोत्यापर्यंत आले होते शिष्य स्त्रिया, ते देखील पुढच्या वाक्यांमध्ये आपण पाहतो की ते देखील आता दुरून सगळं काय पाहत आहे. या वेळेला येशू ख्रिस्त संपूर्णपणे एकटा आहे. आणि त्याच्या पित्याने देखील त्याला एकटं सोडलेलं आहे. येशू आपल्या मरणोद्वारी पूर्णपणे एकटा आहे. असं म्हणतात की इतिहासातला सगळ्यात भयंकर असा क्षण होता जेव्हा पिता आणि पुत्र एकमेकांपासून विभक्त झाले होते. जगाच्या सृष्टीपासून नेहमीच त्याच्या आधीपासून ते बरोबर होते. त्यांचं दोघांचं एक अतूट असं नातं होतं, परंतु आज या दिवशी त्यांचं नातं ते तुटून गेलेलं आहे. येशूला शारीरिक वेदना झाल्या, त्याला मारलं गेलं, त्याला काट्यांचं मुकुट घातला, त्याचं रक्त वाहत होत, शारीरिक वेदना होत्याच. भावनिक वेदना देखील जिकडे त्याचे प्रिय व्यक्ती त्याला सोडून गेले होते. आणि आता सगळ्यात जास्ती होणारी वेदना, जास्ती होणारा त्रास म्हणजे त्याचा सगळ्यात जवळचा, त्याचा प्रिय, त्याचा आप्पा बाप, तो त्याला सोडून गेलेला आहे. ही त्याची आत्मिक वेदना होती. जर कधी आपला प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाईल तर आपल्याला कसं वाटेल? जर तो आपला नकार देईल, जर आपलं तोंड त्याने आपल्यापासून फिरवेल, तसंच येशू ख्रिस्ताला देखील या वेळेला वाटत आहे, कारण का की त्याने आपलं मुख त्याच्यापासून फिरवलं आहे.
इशू हे सहन करू शकत नाही. आणि म्हणून त्याच्या शब्दाच्या द्वारे आपल्याला त्याचं हे दुःख सहन आपल्याला दिसत आहे. सगळ्यात मोठी वेदना त्याची आत्मिक वेदना होती, कारण हाच जो पिता काही काळापूर्वी असं बोलला होता की तू माझा प्रिय पुत्र आहेस आणि मी तुझ्यावर संतुष्ट आहे, परंतु आज आज त्याच पित्याने त्याला त्याचा पुत्र म्हणून पुकारलेला नाहीये किंवा तो त्याच्याकडे बघत देखील. कारण का? आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की यावेळेला त्या क्रूसावर येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेऊन पाप झालेला आहे. येशू ख्रिस्त पापमय झालेला आहे. दुसरं करिंथकरास 5:21 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते असं लिहिलेलं आहे की येशू हा पाप झाला. आणि पवित्र शास्त्र आपल्याला हे देखील सांगतं की देव पित्याला पापाचा द्वेष आहे. हबकूक 1:13 या वचनामध्ये असं दिलेलं आहे की तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पावत नाही, अनाचाराकडे दृष्टी लावत नाही. देव पित्याला पापाचा तिटकारा आहे, तो पापाला पाहू शकत नाही आणि म्हणून तो यावेळेला त्याच्या पुत्राकडे बघत नाही. पापामुळे नेहमीच मनुष्यामध्ये आणि देवामध्ये अंतर आलेले आहे. येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता तो संपूर्णपणे मानव या रूपात होता. ज्या भावना आपल्याला आहेत त्याच भावना त्याच्यामध्ये होत्या. त्याला शारीरिक वेदना होत होत्या, त्याला मानसिक त्रास होता, त्याला आता आत्मिक दुःख देखील आहे. परंतु त्या पापामुळे तो त्याच्या पापापासून विभक्त झालेला आहे, तो सपरेट झालेला आहे. कारण का? वचन आपल्याला तसं सांगतं. यशया ह्याचं 59 आणि दुसऱ्या वचनामध्ये, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्याच्यामध्ये आठ भिंती प्रमाणे झाले आहे. पापामुळे देवामध्ये आणि मनुष्यामध्ये एक भिंत तयार होती आणि तीच भिंत आज त्याच्या पुत्रामध्ये आणि त्याच्यामध्ये ती तयार झालेली आहे. हे सगळं परमेश्वराने का केलं? आपल्या मुलाचा त्याग का केला? का त्याला एकटं इतकं काय सहन करण्यासाठी दिलं ज्याला तो इतकं सगळ्यात जास्त प्रेम करत होता? त्याचं कारण आपल्याला योहान 3:16 पाहायला मिळतं की कारण देवाने जगावर एवढी मोठी प्रेम केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. आपल्यासाठी दिला की जेणेकरून आपल्याला मरण येऊ नये, कारण पापाचं वेतन हे मरण आहे. आणि ते मरण आज येशू जो पाप झाला आहे त्याला दिले गेलेलं आहे. रोम 8:32 असं लिहिलेलं आहे की ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपल्या त्याने त्याला आपला सर्वाकरिता समर्पण केलेलं आहे. इतकं प्रेम देव त्याने आपल्यासाठी केलेलं आहे. त्याच्या पुत्रापेक्षा जास्ती आपल्याला प्रेम केलं त्याने. त्याला नको होतं की आपल्याला ते मरण मिळावं, ते सार्वकालिक अंधकार मिळावं, आणि म्हणून त्यांनी त्याच्या पुत्राला त्या अंधकारामध्ये सोडलेलं आहे जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. कारण तसं त्यांनी आपल्या पूर्वजांना खूप आधीच प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं की मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. आपल्याला ते अनुवाद ह्याचा 31:6 आपल्याला वाचायला मिळतं की तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही, टाकणार. इतकं अपार प्रेम परमेश्वराने आपल्यावर केलेलं आहे आणि तितकंच प्रेम येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला केलं आहे की ज्याने आपल्या पित्याची आज्ञा मानलेली आहे आणि त्याच्या आज्ञापालनामुळे आपल्यावर जो श्राप होता तो निघून गेला.
यावेळेला आम्हाला एक गोष्ट आठवते की एका पिता आणि पुत्राची गोष्ट. एक पिता होता, तो रेल्वे स्टेशनवर कामाला होता. आणि ते रेल्वे स्टेशन असं होतं की ते एक ब्रिज होतं, खाली मोठी नदी होती, त्या नदीला लागून त्या नदीच्या वरती तो ब्रिज होता. आणि ते ब्रिज म्हणजे रेल्वे ट्रॅक होता. आणि या पित्याचं काम असं होतं की ते जे ट्रॅक होतं, जेव्हा ती मोठी एखादी शिप आली, बोट आली, तर त्यांनी ते उघडायचं आहे ब्रिज, आणि ट्रेन जेव्हा आली तेव्हा ते बंद करायचं, आणि जेणेकरून त्याच्यामध्ये ट्रेन जाईल आणि काय हे त्या पित्याचं काम होतं. आणि त्याचा एक 7 वर्षाचा मुलगा होता छोटासा, आणि तो नेहमी आपल्या पित्याबरोबर जायचा शाळा सुटल्यानंतर की माझा पित्या काय काम करतो. आणि त्याला माहिती होतं की कंट्रोल रूम आहे त्या साईडला, आणि मग ते लिव्हर्स आहे ज्याच्यात ते गिअर्स आहे ज्याच्यामुळे ते जे ब्रिज असतं ते उघडतं आणि बंद होतं, हे सगळं त्याला माहिती असतं. आणि नेहमीप्रमाणे एके दिवशी तो आपल्या पित्याबरोबर जातो ते त्याचं काम बघायला. आणि त्याचा पिता ते काम करत असताना तो एक बोट बघतो की बाबा ती बोट जायची आहे, आणि म्हणून तो जातो त्या रूममध्ये एका आणि कंट्रोल रूममध्ये, आणि ते ब्रिज उघडण्यासाठी तो ब्रिज उघडण्यासाठी तो जातो. आणि इथे जो मुलगा असतो ते ट्रेनचे गिअर्स असतात ते दुसरीकडे असतात, आणि म्हणून तो त्या ट्रेनच्या गिअर्सच्या जवळपास कुठेतरी असं बसलेला असतो. त्याचा पिता म्हणतो इथे बस, मी जाऊन येतो. आणि तो पिता गेलेला आहे कंट्रोल रूममध्ये जिकडे तो त्याचं ब्रिज ओपन करतोय, आणि इथे तो मुलगा असाच खेळतोय त्या प्लॅटफॉर्मवर, आणि अचानक त्याची नजर जाते आणि ट्रेनचा आवाज येतो. बघितलं तर वेळेच्या आधी ट्रेन आलेली असते, आणि तो तिच्या डॅडीला ओरडतो की डॅडी डॅडी डॅडी, पण परंतु त्याच्या पित्याने ते आवाज ऐकलेला नाही, त्याला ऐकू जात नाही तो आवाज. आणि मग नंतर हा मुलगा त्याला असं वाटतं की चल मीच जाऊन ते गेअर, मला माहितीये मी जाऊन ते गेअर ते गेअर काहीतरी त्याला करतो, म्हणजे आणि म्हणजे ते ट्रॅक असे होईल आणि ते ट्रेन येईल. आणि म्हणून तो मुलगा तिथे जातो ते गेअर हलवायला, परंतु ते गेअर हलवता त्या गेअर्सच्या मध्ये असे काही खड्डे असतात त्याच्यात तो पडतो. आणि त्याच वेळेला त्याचा पिता त्या रूम कंट्रोल रूम मधून बाहेर येतो, आणि तो बघतो की अरे मुलगा पडलेला आहे. आणि तो मुलाला तिथे बघतोय, परंतु त्याच वेळेला तो एक ती ट्रेन पण येताना बघतोय. ती ट्रेन इतकी जवळ आलेली असते की जर ह्यानी ते ब्रिज बंद केलं नाही तर ती ट्रेन खाली कोसळेल आणि खूप लोकांचा प्राण जाईल. आता त्याला निवड करायची आहे की मी काय करू, माझ्या मुलाला जाऊ वाचवायला हे करू, परंतु तो तसा विचार करतच नाही. तो पटकन जातो आणि ते ब्रिज जे असतं ते बंद करतो, ते बंद करतो, ती ट्रेन तिथून जाते. तो तसंच पळत पळत आपल्या मुलाकडे जातो. जेव्हा त्या मुलाकडे जातो चिरडलेला असतो आणि त्याचा प्राण गेलेला असतो. तो बाप तिथेच त्या प्लॅटफॉर्मवर जोर जोराने रडत आहे. ट्रेन आली प्लॅटफॉर्मवर, लोक उतरले, काही लोकांनी त्याच्याकडे बघितलं, तो रडतोय, रडत असेल. काही लोकांनी बघितलंच नाही, आपापले कामाला असेल. त्यांना माहिती देखील नाही की इतकं मोठं बलिदान त्या माणसाने त्यांच्यासाठी केलेलं आहे, त्यांचा प्राण वाचवलेला आहे. परंतु ते करत असताना त्यांनी त्याचा मुलाचं बलिदान केले, त्याचा मुला मुलगा त्याच्यापासून लावलेला आहे. ही गोष्ट तर जगीत गोष्ट आहे, परंतु आज या दिवशी जे झालं ते सत्य घटना आहे. देव पित्याने आपल्या पुत्राला आपल्यासाठी त्या मरणाच्या द्वारे देऊन टाकलेला आहे, त्याचा त्याग केलेला आहे. त्यानं आपलं जे फ्रीडम आहे, आपल्याला जी मुक्ती मिळाली आहे पापापासून, ती मोफत नाही आहे. त्यासाठी पिताने आणि पुत्राने एक मोल चुकवलं. आवर फ्रीडम इज नॉट फ्री. येशूला फक्त शारीरिक वेदना झाल्या नाही तर आत्मिक वेदना देखील झाल्या. नॉट ओनली हिज बॉडी बट हिज सोल वॉज ऑल्सो पनिश्ड आपल्यासाठी. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण आज विचार करत असताना आपण लक्षात आपल्याला त्या स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी येशू ख्रिस्ताने
मरण पत्कर आणि म्हणून आपण विचार करूया आज उत्तम शुक्रवारी की मी त्या ट्रेनमध्ये कुठे आहे, मी ती व्यक्ती आहे की पाहिजे ते करते, आपापलं काम करते, माझ्या माझ्या जीवनामध्ये जसं पाहिजे तसं वागते, येशूने काय केलं त्याच्याकडे माझं लक्ष नाही आहे की मला त्याचा फरक पडत नाही. आज मी त्या ट्रेन रूपी जीवनामध्ये मी आज कुठे आहे आणि निश्चितच यानंतर जेव्हा किंवा आपण हे वचन वाचू किंवा ऐकू तर आपल्याला ह्याच्यातलं दडलेलं येशू ख्रिस्ताचं दुःख पित्याचं बलिदान आपल्याला लक्षात येईल. माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग.